दलित महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणीची निवड आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे। गेली 10 वर्ष दलित महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दलित महासंघाच्या अतिशय तडफदार आणि झुंजार सहकारी माझे लालासाहेब नाईक यांनी सांभाळलेली आहे। परंतु 10 वर्षानंतर लालासाहेबांनी म्हटले की आता नवीन कार्यकर्त्याला संधी मिळावी। काही कार्यकर्त्यांचाही सूर होता की 10 वर्षानंतर आता दुसऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळावी आणि या दृष्टिकोनातून आज बैठक झाली। जवळजवळ दलित महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदासाठी 6 जण इच्छुक होते, परंतु या सगळ्यांची चर्चा करून सर्वानुमते दलित महासंघाच्या या बैठकीमध्ये निर्णय झाला आणि बळवंतराव माने हे माझे फार जुने सहकारी आहेत, त्यांची दलित महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली आहे। कार्याध्यक्षपदी बाबासाहेब दबडे यांची निवड झालेली आहे। सरचिटणीसपदी अनिल मिसाळ यांची निवड झालेली आहे। तर संघटकपदी नंदकुमार साठे यांची निवड झालेली आहे। उपाध्यक्षपद दोन आपण आज जाहीर केलेले आहे, त्याच्यामध्ये महावीर सर्वगोडे आणि प्रकाश गोटे असे दोन आपण पदाधिकारी निवडलेले आहेत। एक कार्यकर्ता थोडासा नाराज झाला, पण याचा अर्थ एवढाच की दलित महासंघाचं अध्यक्षपद हे आज प्रतिष्ठेचं पद आहे आणि तो फार जुना कार्यकर्ता आहे, त्याची नाराजी मला मान्य आहे आणि मी त्याच्या मताशी सहमत आहे। विलास कांबळे म्हणून माझा तो कार्यकर्ता आहे, दलित महासंघाच्या स्थापनेपासून सोबत आहे। त्याची इच्छा होती अध्यक्षपद मिळावाशी, परंतु बळवंतराव मानेच इच्छुक असल्यामुळं आमचंही कोणाचं काय चालणं आहे, ज्येष्ठ सहकारी आहेत, माझे जुने मित्र असल्यामुळं सर्वानुमते आपण त्यांची निवड केलेली आहे। विलास कांबळेची नाराजी आम्ही सगळे चर्चा करून दूर करू। मला विश्वास आहे की तो पुन्हा एकदा दलित महासंघात सक्रिय होईल आणि बळवंतराव माने आणि त्यांच्या नव्या टीमच्या पुढाकारानं दलित महासंघाची चळवळ जिल्ह्यात पुन्हा एकदा जोमानं काम करेल मला विश्वास वाटतो। तिकडे आपण महाराष्ट्राबाहेर जायचा विचार करतो आणि तिकडे असे कार्यकर्ते जर कमी होत असतील तर आपलं कसं बघणार आपण? नाही, कमी नाही आहे, तो नाराज झालेला आहे, तो काही कमी झालेला नाही आहे। नाराज झालाय, नाराजी दूर करू। जेव्हा संघटना मोठी होते त्यावेळेला असे मतभेद तर होतच असतात आणि दलित महासंघाचं काम सध्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये चालू आहे आणि आता दिवाळीनंतर आम्ही मध्य प्रदेश आणि गोवा या दोन प्रांतामध्ये दलित महासंघाचं काम सुरू होतं। नाही, दलित महासंघ ही सामाजिक संघटना असल्यामुळे हिचं अस्तित्व आपण सामाजिकच ठेवतोय। दलित महासंघाच्या पुढाकारानं आपण काही आघाड्या निर्माण केलेल्या आहेत, जशी विद्यार्थी आघाडी आहे, साहित्यिक आघाडी आहे, महिला आघाडी आहे, तसंच राजकीय आघाडीही स्थापन करावी आणि त्या आघाडीच्या वतीनं स्वतंत्र राजकारण करावं असा एक प्रवाह महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र ह्या सगळीच राज्यातून येतो आहे। त्यामुळं येत्या काही दिवसामध्ये राजकीय भूमिका कुणी घ्यायची आणि कशी घ्यायची याबद्दलचा निर्णय लवकरच होईल। नाही, ही गोष्ट अगदी मला मान्य आहे की लोकप्रतिनिधींना पोलीस डिपार्टमेंटचे लोक ज्या पद्धतीनं ट्रीटमेंट देत आहेत, पाठीमागं मुंबईमध्ये सुद्धा त्या सूर्यवंशी नावाच्या पोलीस अधिकाऱ्यानं लोकप्रतिनिधीला ज्या पद्धतीनं ट्रीट केलं ती पद्धतीचं महाराष्ट्रात कुणीही समर्थन केलेलं नाही आहे। आणि प्रत्यक्ष मला वाटते देशमुख साहेब जे आहेत सांगोलेचे आमदार, त्यांच्या पुढाकारानं जी समिती नेमली त्या समितीमध्ये तो अधिकारीच दोषी ठरलेला आहे। कोल्हापूरमध्ये जी घटना घडलेली आहे ती सुद्धा अतिशय क्लेशकारक आणि निंदनीय अशाच पद्धतीची आहे, पण याच्या मागचं जे काय सी डी असेल, कॅसेट असेल, त्याच्यामध्ये काय असेल ते येईल पुढं, किंवा चौकशी समितीमध्ये जे निष्पन्न होईल तेही आपण बघू। पण माझ्या दोन्ही पद्धतीच्या माझ्या भूमिका आहेत की लोकप्रतिनिधींनीसुद्धा आपल्या प्रतिष्ठेत राहिलं पाहिजे। लोकप्रतिनिधी होतो त्यावेळेला तो सगळ्याच लोकांचा असतो, तो एखाद्या गटाचा किंवा एखाद्या पक्षाचा एवढ्यापुरता मर्यादित न राहता या परिसरातल्या शांतता, सलोखा, सामंजस्य या राखण्याची जबाबदारी पोलीस अधिकाऱ्यांचे प्रमाण आपलीही आहे या जाणीवेतनं त्यानं काम केलं पाहिजे असं मला वाटतं। पण सध्या ज्या पोलीस अधिकारी बाई ज्या आहेत त्या काम करत आहेत त्यांचं कौतुकही मी ऐकतो आहे, नेमकी परिस्थिती काय मला माहिती नाही, पण लोकप्रतिनिधींचा सन्मान राखलाच पाहिजे आणि तो राखण्याइतपत त्या प्रतिनिधींनी तसं वागलं पाहिजे।